अखेर करमाळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांनी आज शिवबंधन बांधले. मुंबईमध्ये मातोश्रीवर हा शिवसेनेचा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रश्मी बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट विलासराव घुमरे यांच्यासह करमाळ्याच्या बागल गटाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. या सोहळ्यात रश्मी बागल यांना उद्धव ठाकरे यांनी पेढा भरवून आणि हाती सेनेचा भगवा ध्वज देऊन त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. यावेळी बागल गटाचे अनेक समर्थक मुंबई इथं मातोश्रीवर पोहोचत जोरदार शक्ती प्रदर्शनही केलंय. साऱ्या जिल्ह्याचं नाही तर राज्याचं लक्ष या रश्मी बागलांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाकडे लागले होते. त्याला आज मुहूर्त मिळालाय आणि मातोश्रीवर जाऊन अखेर रश्मी बागल यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. करमाळ्याच्या माजी आमदार श्यामलताई बागल आणि स्वर्गीय दिगंबर बागल यांच्या कन्या असणाऱ्या रश्मी दिदी बागल यांनी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपला संपर्क तिथं ठेवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि आज या शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाला मुहूर्त मिळालाय. पाहुयात कसा झाला हा शिवसेना प्रवेशाचा मातोश्रीवरचा सोहळा. रश्मीताईंचं स्वागत करतो आहे, कारण तुम्ही तुमचे बंधू सुद्धा आहेत. म्हणजे माझं म्हणणं असं की तुम्ही तुमच्या कुटुंबात समवेत आणि कार्यकर्ते सगळे आहेतच, त्या सगळ्या समवेत शिवसेनेत आलेले आहात. आपण मगाशी बोललेलोच आहोत की आता पक्ष बांधणी नाही, पक्ष बळकट करण्यासाठी आपण सगळे एकत्र मिळून, मग ते जुने नवे सगळे कार्यकर्ते नारायणापासून आहेत, तुम्ही आहात सगळे आहात, तिकडे जो भगवा फडकतोय तो अधिक मजबूतीने ढवळाने फडकतोय अपेक्षा. बोलू आज एवढ्या पुरतं बोलूया, कारण मला अजूनही पीक विमा या विषयावरती माझी.